एखादे हिंदूना जर घाटकाला गाय जर विकली, अरे एक दोन हिंदूचे हात पाय तोडले तर खाटी बाजारामध्ये थांबणार नाही, त्या भात माहिती आहे तुम्हाला, हे निश्चित गो हट्ट बंद करो, हे निश्चित घोषणा देऊन चालणार नाही, आचरणामध्ये आणावं लागेल गो हट्ट। काही लोक मोर्चे काढतात बघा, तुम्ही दारू बंदी झालीच पाहिजे आणि यांच्या कमरात दारूचे बाटले विठ्ठला गो हट्ट बंद करून ती पॉम्प्लेट मध्ये लिहिल्याने गो हट्ट बंद होईल का? मुसलमानाची काही चुकी, हिंदूने जर मुसलमानला गाय दिली नाही तर काय त्याची काही फॅक्टरी का गाय तयार करायची? एक सांगू का तुम्हाला, तुम्हाला खरोखर गो हत्या बंद करायची का? माझा छोटासा मंत्र घ्या, जर गो हत्या बंद नाही झाली तर कीर्तन करणं सोडून देईल मी। उद्यापासून निर्णय बदला, तुमच्या गावामध्ये ढोराचा बाजार कुठं भरतो? बीडला आहे ना, कोणच्या वारी आहे? मंगळवारी, राईट, मंगळवारी काय करा माता भगिनी, तुम्ही बीडीच्या जर असाल खरोखर, तुम्हाला आपली गो माताची जर सुरी वाचवायची असेल तर एक माझे लक्षात ठेवा की सडके कांदे बटाटे आणण्यासाठी मंगळवारी बीडच्या बाजारामध्ये जाऊ नका, तुम्ही कमराला असे चांगले घासून येडे असे कमराला घेऊन जा। तुम्ही नऊ तरुण मंडळी मग हिंदूंनो चांगल्या फरशा कुराडी घासून बाजारात न्या आणि चांगलं निरंश करून बघा, जर हिंदूंनी हिंदूला गाय दिली तर ठीक। छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये औरंगजेबचे हातपाय तोडे ना लाखो त्या ठिकाणी फौज पळाली, भागवले हिंदू हिंदू को मारले तो आपला क्या सच्च आहे? धर्माचे पालन आता मी तर म्हणतो रामाच्या काळामध्ये पशुप्राण्याने हिंदू धर्म सांभाळला हो। झोप मोडी झोप एक एवान निर्णय कुंभकर्णाचे काय नाव होते, काय नाव होतं मंडळी काळकरी सोडून? आता रोज फवारणी चालू आहे ना तुम्हाला, आमच्या रामदास शुभाने रोज फवारणी आहे, तुमचे बॅटरी चार्ज करण्यासाठी एक एक त्या ठिकाणी एंट्रीचे दोषे रोज। मी तर म्हणतो जास्त आजारी गाव आहे तुमचं, काही काही ठिकाणी एकच कीर्तन आहे पण तीन तीन दोष आहे, पण ज्याला जसं औषध लागेल तसं आहे, मी जर कीर्तन म्हणलं तुम्ही ज्याला जे लागेल ते आहे विठ्ठला। मी तो म्हणतो हे नाम सप्ता म्हणजे डाऊन झालेली बॅटरी चार्ज करणे, फवारणी असते फवारणी। ते शेतकरी काय करतो, कापसावर फुकडे पडवून म्हणते किड्याला मारण्यासाठी फवारणी मारतो, फवारणी शब्द माझं लक्षात राहत नाही, एवढा आठवून देजा। काय मारण्यासाठी? किडे। काय मंडळी गरजोराने बोलू का ना? काय? हा इतकं शब्द मला सांगायचं बरं। तो शेतकरी काय करतो, किडे मारावं म्हणून असं पॉवरफुल एंट्री आणतून फवारणी मारतो त्या झाडावर, पण ते किडे इतके शाने ही कोण किडे, त्याने चुकून फवारणी मारली तर ते मुदत वाढून घेतात असे आपले मानाखाली घालतात, कोण मानाखाली घालतं? किडे। किड्याला माहिती आपल्या फवाडा जर एंट्री केली तर आपण कोणा किडा म्हणून जिवंत राहणार नाही। अशी फवारणी मारतो शेतकरी आणि आपल्या घरी जातो, शेतकऱ्याला वाटतं आता नक्कीच किडे मरले असतील, आपले कापूस चांगला येऊन, पण ते किडे इतके हुशार आहे की शेतकरी बंधाऱ्याच्या बाहेर गेला गेले तर किडे असे डोकून पाहतात का? सगळ्या सगळ्या कापसाचं सत्य ना, कोण डोकून पाहतं? किडेंनी तुम्ही काय एवढा फिरू नका। आता शरीर म्हणजे झाड, चित्त म्हणजे फूल, काम क्रोध म्हणजे आजार, कीर्तन म्हणजे एंट्री विठ्ठला। पहिल्याने भूत भूत दया गाई पशुचे पालन पालन या जीवन वना माझी पहिला धर्म हिंदूचा। दुसरा मी म्हटलं की तुळशी आपला विषय राहिला होता, वान नेरला धरलं कुंभकर्णाने, त्याचं नाव होतं गंध माधव, बरोबर आहे ना? माझा विषय कशावर चालला माहितीये का? माझा मुद्दा काय आहे की पशु प्राण्याने आपला पक्ष सोडला नि रामाच्या काळामध्ये आपला धर्म सांभाळला, पण त्या कुंभकर्णाने सांगितलं की गंध माधव मरायचं का जगायचं रे? तर मरा कोणाला वाटत? आपल्याला वाटतं का आपल्याला अटॅक यावा, आपल्याला कॅन्सर व्हावा असं वाटतं कधी?
पण झाल्याशिवाय राहत नाही आपल्या हातात नाही. आपल्याला चांगलं घ्यावं वाटतं, दुसऱ्यापेक्षा श्रीमंत व्हावं, खायला चांगलं, प्यायला चांगलं, बसायला चांगलं, उठायला चांगलं, राहायला चांगलं, सुख मजामध्ये असावं, पण हे आपल्या मरावं वाटत नाही. पण मरण आल्याशिवाय राहत नाही आपल्या हातामध्ये नाही. कुंभकर्ण म्हणे कार्य म्हणजे गंधबाज मरायचं का जगायचं, ते म्हणे जगायचं. एक हात म्हणली रामाचा पक्ष सोडून दे माझ्या रावणाच्या पक्षामध्ये. तो काय म्हणतो तुला का नाही, ईश्वर सत्तातला नेता वाटला का काय पक्ष बदलायला. तो कोण सांगितलं पक्षी म्हणतो राम मरे जब हम मरे. अरे मरने की धमको कुंभकर्ण किसको देता, मरण माझे मरून गेले. माऊलीचे ज्ञानेश्वरीकडे चला, पैसेने शरीरे शरीराने सरे किंबवनाईर झाले चिरापरे. मरणाची भीती करावली तो तुकडे तुकडे केले कुंभकर्णाने, पण त्याने आपला धर्म सोडा, आपला पक्ष सोडा नाही. आणि आता तुम्ही सकाळी तर म्हणजे शिवसेनात होतो, दुपारात म्हणजे राष्ट्रवादीत गेलो. विठ्ठला घरामध्ये तीनच माणसं पहिली, तीन पाराचे बायको पाहिले, राष्ट्रवादी नवरा पाहिला, पंजाचं काट पाहिलं, जय भवानी भरपूर प्रवानी. मी तर म्हणजे काही काही लोकांनी शिवाजी महाराजचं नाव बदनाम केलं. महाराज काय सांगा तुम्हाला, अरे शिवाजी महाराजचं नाव त्यांनीच वगळ जगाळ्यामध्ये म्हणाले. इकडं तर जय भवानी जय शिवाजी यांचे काळे धंदे बारदेरची दुका. शिवाजी महाराजांनी हे काम केले का बाबा. अरे शिवाजी महाराजांसारखा राजा या भारत देशामध्ये पैदा झाला नाही, तुम्हाला दुसरा कोणी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वेळ आमच्या तुकोबारांच्या कीर्तनाला हजर असायचे. विठ्ठल विठ्ठल संत असावे तुकोबार आहे सारखे. आता पोपटपंची संत आहे, संत दगड चाढायला. मी तो म्हणतो दगड काढ त्याच्या खाली गुळांनी उरायला गुर 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 गुरुच चालू उभारलं का जिथं म्हणून राम झाले. मी तो म्हणतो बिना भांडवली धंदा, कीर्तन म्हणजे बिना भांडवली धंदा. पाच पैसे त्याला खर्च नाही, दोन तीन ह्या महाराजाचं काट केलं तर त्या महाराज झाला कीर्तनकार. कीर्तनकारा जुरा ते आभंग पातण टाळ करायला कडे येतात. अभ्यास पाहिजे मार आपण ज्ञानाविना पार्था सर्व कर्म निपण. एक दृष्टांत सांगतो शेवावरती घेतो. शाळेमध्ये नागर साहेब आहे, माणसाने पाऊन पाऊन मी परमार्थ करू नये. अरे लक्षामध्ये पाऊन पाऊन परमार्थ करू नये. जर पाऊन पाऊन केलं तर धोका झाल्याशिवाय आपली देखा देखिलिया जोग नाही ज्ञान ज्ञान ते करम का भोग. तुकोबारा का म्हणता तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगत. तुकोबार आहे म्हणता अनुभव अनुभव आले अंगान तेही जग दीत. शाळेमध्ये नादर साहेब आले असं काटत होतं मोठं घरच. मी तर म्हणजे काही काही मास्तर शिकून रिटायर झाले तर हल्ला ठेपायलाच वर्गात. एवढा ढो काटतो काहीच येत नव्हतं त्याला. नागर साहेबांनी प्रश्न केलं शाळेमध्ये, गुरुजी या मुलाला काय शिकवलं म्हणजे बघा ना परीक्षा घेऊन. नागर साहेबांनी प्रश्न केला त्या मुलाला, अरे म्हणले बाबा म्हणले काय गुरुजी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. आता मास्तरांना शिकलत नाही ते काटतं काय सांगत. पाहून पाहून केलं फजित होत असतं ज्या विषयी चालला. ते गुरुजी हुशार होतो, एक एक कोपऱ्यात गेले शाळेत तेव्हा असं किल्ल्या दाखवल्या कमराचे. ते पोरांनी पाहिले वा साहेब म्हणे सांगू का म्हणे सांग. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यामध्ये झाला म्हणे. राईट म्हणाला कोण्या किल्ल्यामध्ये झाला म्हणे. गुरुजीच्या कमरेच्या किल्ल्यामध्ये झाला. असं दुःख केलं की नाही ते साहेबांचं कात्र रेटून आणलं. गाढ व्हा म्हणजे कमरेच्या किल्ल्यात होत असतो का जन्म. हे गेले गुरुजीकडे म्हणले सर प्लीज म्हणले तुम्ही ते विद्वाने म्हणले सर मग तुमचा जन्म कधी झाला मला सांगा. मी काटतो लागला विद्यार्थी गुरुजीला विचारायला. ते माझ्या जन्माशी तुला काय करायचं, माझा वाढदिवस साजरा करायचा. नाही नाही म्हणले पण सांगा ना. ते माझा जन्म श्रावण महिन्यामध्ये झाला. म्हणजे तारीख काय होती. म्हटले 15 तारीख होती. म्हणजे सर वार कोणता होता. म्हणजे रविवार होता. ते पोरग म्हणजे रविवारी तुमचा जन्मच होऊ शकत नाही गुरुजी. तुम्ही साप खोटं बोलता. म्हणजे कसं होऊ शकत नाही. म्हणजे रविवारी सुट्टी राहते.
कुठं काय बोलावं कुठं काय नाही काय आखलं काय मला कशी कोणत नाही गुरुजी ते काय सांगणार त्याच्या पुढे पाहून पाहूनच कुपार करायचा. अरे भक्तीपरायण रामदेशिवा कसं कीर्तन करत त्यांची कॅशी पाठ केली सुरू होती तिकडं. आता हे पाहून पाहून काय जमत असते का. आता परीक्षा आली जवळ आणि तोंडी परीक्षा. गुरुजी म्हणले कोणी कापी करायची नाही तोंडी परीक्षा. जो तीन प्रश्नाचं उत्तर देऊन म्हणले त्याला 500 मार्क त्या ठिकाणी. आता श्रीमंत मुलगा ढ होता पण गरीबाचं पाहून पाहून तो पेपर करीत होता. पण आता तोंडी परीक्षा एकाने जायचं.